माझं नाव अक्षय स्मिता श्रीनिवास. आज पहिल्यांदाच मी स्टँडअप करतो आहे. याच्या आधी मी कॉमेडी शोज केले, म्हणजे शोज नॉर्मलच असायचे, त्याच्यात कॉमेडी व्हायची. तिथं पेड ऑडियन्स असायचा तर ते हसायचे. आज मग तुम्हाला टॅलेंटवरतीच हसे मिळवायला लागणार आहेत. तर हा माझा पहिला स्टँडअप आहे. याच्या आधी मी हिंदी आणि इंग्लिशमध्ये स्टँडअप केलेलं, माझा मराठी हा पहिलाच आहे. इंग्लिश स्टँडअप करत असताना मला एक गोष्ट लक्षात आली की ते खूप हसतात. इंग्लिशचा जो ऑडियन्स असतो तो खूप असतो. नंतर माझ्या एका मित्राने मला येऊन सांगितलं की ते तुझ्या जोकवरती हसत नाही आहे. आणि मुळात आता काय मुद्दा असा ना की स्टँडअप करायचं म्हणजे ना एक थोडंसं टेन्शन येतं. काही लोकं कशावरनी आजकाल ऑफेंड होतात. म्हणजे तुम्ही स्टँडअप एक 3-4 वर्षांपूर्वी करून ठेवलेलं असतात, लोक आत्ता तुमच्यावरती एकदम ऑफेंड होतात. लोक कशावरनी ऑफेंड होऊ शकतात? आता मध्यंतरी काय आलं, माझ्या एका मित्राने मी हाक मारली, काय तो ऑफेंड झाला. मला म्हणलं अरे ब्लॅक लाईफ मॅटर्स, म्हणल्यावर तुझं आडनाव काय आहे? तो म्हणला मग आडनावनी हात मारू नको, त्याचं नाव कृष्ण आहे. कृष्ण म्हणजे काळा. वडिलांचं नाव आहे पांडुरंग, काळा. घरी त्याला म्हणतात गोट्या. ते 4 लोकांचं कसं नाव घ्यायचं? सो बऱ्याचदा मला कळत नाही की लोकांशी बोलताना डील कसं करायचं, कारण लोक कशावर नाही ऑफेंड होतात. मध्यंतरी आता मी पण ऑफेंड झालो होतो. काय झालं, माझा एक मित्र मला म्हणला या झाड्या. मी मनात विचार केला की आत्ता ऑफेंड होण्याची खरंच वेळ आहे का, कारण तो बॉक्सर आहे. एकदा मी ओला कॅब बुक केली होती. ओलाच्या ड्रायव्हरनी मला खाली आल्यानंतर म्हणलं मॅडम मी आलो आहे खाली. त्याला दिसतंय हा बुकिंगचं तर नाव अक्षय लिहिलेलं आहे. तरी मी हॅलो म्हटल्यानंतर मला म्हणे मॅडम मी खाली आलो आहे. मी खाली गेलो, OTP सांगितला, बसलो. हा बाबा तिथेच, हा बाबा पुढे गाडी नाहीच ना. मला म्हणे मॅडम कुठे आहेत? चमडी. पण असं चमडीवर आपण 4 लोकांच्यात बोलू शकत नाही. शक्ती कपूर असेल, शशी थरूर असेल, आपण असं बोलू नये. लोक ऑफेंड होतात यार. आणि स्टँडअप आजकाल कोणी करतंय? म्हणजे काही काही लोक मित्रांचा जोक सांगतात, ठीक आहे. मित्रांचा जोक सांगितला, मित्र हसले, ठीक आहे ना. काही काही लोक त्याच्यासाठी सभा घेतात, मोठी मोठी सभा, विराट सभा स्टँडअप करण्यासाठी. काही काही लोक त्याच्यासाठी राष्ट्रीय पक्ष चालवतात. बरं, त्यांच्या जोकवरती हसायला येते, पण त्यांच्यावरचे लोक हसू शकत नाहीत. कारण स्टँडअप कॉमेडियन म्हणतो की माझ्या आईला सांगेन. आई म्हणते मी मलाच सांगेन. असंच काही असं ऑफेंड मी मागच्या वेळेला झालो होतो. म्हणजे मी व्होटिंग केलं वेगळ्या पार्टीला, वेगळेच लोकांचं सरकार आलं. पण आपण जनता म्हणून ऑफेंड होऊ शकत नाही, आपल्याला तो राईट नाही आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आजकाल आपण बघतोय. परवा माझ्या एका मित्राला मी म्हणलं अरे काय रे तुझ्या खात्यात 15 लाख रुपये आले का? तो मला म्हणला का तुला काँग्रेसवाले देत होते का? म्हणला अरे ते देत नव्हतेच, म्हणून ह्यांना दिलं होतं वोट. हे देतो म्हणाले होते ना. त्याच्यानंतर पेट्रोलचं प्राईस वाढलं होतं, तुम्हाला माहिती आहे. माझ्या एका मित्राला मी जाऊन सांगितलं की अरे काय पेट्रोलचं प्राईस वाढलेत? तर म्हणले का काँग्रेसच्या काळात घडत नव्हतं. म्हणलं अरे हो पण हे वाढवणार नाही म्हणाले होते ना. मग त्याच्यानंतर तो म्हणला नाही आपण ते सौदी अरेबियातलं कर्ज होतं ना ते फेडलं. त्या दिवशी मला इतका अभिमान वाटला की कुठल्या तरी देशकार्यामध्ये माझा हातभार लागला आहे. मला माहितीच नव्हतं एवढं मोठं कर्ज आपल्या होती. मी देशाचं कर्ज फेडलं यार. मी इतका आनंदी झालो, मी स्वतःजून 1000 रुपये पेट्रोल पंपावरती दिले, पेट्रोल न भरता. म्हणलं नाही ना तुम्ही देशकार्य करता, तुम्ही घ्या. बरं, आपल्याकडे काय ना कोणाला तरी ऑब्जेक्टिफाय केलं की आपल्याकडे प्रॉब्लेम आहे. मग तुम्ही लोकांना उघड उघड तरबूज असं म्हणू शकत नाही. बरं, ते म्हणल्यानंतर त्यांचा प्रॉब्लेम वेगळा आहे. ते कशामुळे ऑफेंड होतात? अरे आमच्या इथं संत्री येतात, तुम्ही म्हणता टरबूज काय म्हणताय? सो बऱ्याचदा हे कळत नाही की लोकांना काय पद्धतीने रिकमेंड करायचं. मध्यंतरी असं आलं की माझा एक मित्र माझ्याकडे आला, मला म्हणाला अरे मी जॉबला खूप फ्रस्ट्रेट झालो आणि आता मी स्टँडअप करणार आहे. म्हटलं प्रत्येक फ्रस्ट्रेशन झालेला माणूस स्टँडअपच का करतोय? मी म्हणलं नाही नाही तू जॉब केला पाहिजे, तू तुझ्या जॉबमध्ये फ्रस्ट्रेट झालं पाहिजे, कारण तू फ्रस्ट्रेट झालं तर मला ऑडियन्स आहे. आणि प्रत्येक जण स्टँडअप करायला लागलं तर बघणार कोण आहे? हे म्हणजे स्टँडअप मध्ये प्रभावित आली की समोर प्रेक्षक नाही हा त्याचा त्याचा करतोय. सो त्या दिवशी मी ठरवलं की नाही बाबा असं कोणी तुमच्याकडे आपल्याकडे आलं तर. एक जण आला माझ्याकडे, मला म्हटलं की सर मला स्टँडअप मध्ये करिअर करायचं, ते माझं स्वप्न आहे. स्वप्नामध्ये सुद्धा तू कॉमेडीच करतोय? स्वप्न तरी चांगली बघ. शेवटी मग मी त्याच्यात विचारलं की बाबा तुझ्याकडे काही रेडी आहे का? तो म्हणला हो सर मी करून दाखवतो तुम्हाला. तो जोक सांगत होता तो स्वतःच हसत होता. तोच परफॉर्मर आहे आणि तोच ऑडियन्स आहे. पण हे मी त्याला बोलू शकलो नाही, कारण मग तो ऑफेंड झाला असता. थँक्यू, दॅट्स फॉर माय टाईम.